हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आज अमित शहांना भेटणार, मराठा आरक्षणावर चर्चा करणार। सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटीसाठी रवाना, अतुल सावे, भुमरेंसह धनंजय मुंडे, उदय सामंत यांचा शिष्टमंडळात समावेश। उपोषण मागे घेत सरकारला वेळ देण्याची विनंती करणार। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार, तोडगा न निघाल्यास तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस, तपासणी करून घेण्यासाठी जरांगेंचा नकार। मुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगेंना भेटणार, तर मराठा हाच कुणबी, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांकडून मंत्रालयासमोर चक्काजाम, तर सोलापुरात आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली। सर्वपक्षीय आमदारांनी रास्ता अडवण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करा, विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणावर सविस्तर चर्चा करा, रोहित पवार यांची मागणी। मराठा आरक्षण देणं केंद्राच्या हातात, पण मोदी प्रचारात व्यस्त, तर फडणवीसांचा दिल्ली दौरा फक्त खुर्ची वाचवण्यासाठी, संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावा, जरांगेंच्या शिष्टमंडळ पाठवणं म्हणजे निव्वळ नाटक, एकनाथ खडसेंची टीका। आमदार अपात्रतेबाबत विधिमंडळात सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी, ठाकरे गटाच्या वकिलांची मागणी। मराठा आरक्षणासाठी पुण्यातील नीरा, तर नाशिकमध्ये रास्ता रोको, तर धाराशिवच्या कवडगावमध्ये महिलांचं बांगड्या फोडत आंदोलन। पंढरपूरच्या कासेगावात मराठा संघटनांची ट्रॅक्टर रॅली, तर जरांगे पाटलांच्या समर्थनात नागपुरात नागरिकांचा गुलाबाची फुलं देत सकल मराठा समाजाची गांधीगिरी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना, मराठा आरक्षण आणि राज्यातील स्थितीबाबत चर्चा करणार, 5 राज्यातील निवडणुकांसंबंधीच्या बैठकीत देखील सहभागी होणार। मुंबईतील आमदार निवासाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ, हसन मुश्रीफांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांची खबरदारी। सर्व मराठा कुणबी असल्याचा जरांगेंचा दावा, पंढरपुरातील भोसेमध्ये 35 पेक्षा जास्त, तर पुण्याच्या आंबेगावात 1120 कुणबी नोंदी आढळल्या। पुण्यातील माळुंगे भागामध्ये सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगळ्या नोंदी, एकाच्या दाखल्यावर कुणबी तर दुसऱ्यावर मराठा नोंद, दाखले द्यायला अडचण येणार। कोळसा लोहखनिजची वाहतूक करणारी कंपनी चड्डा ट्रान्सपोर्टवर आयकरचे छापे, चंद्रपुरातील घरासह नागपूर आणि रायपूरमधील कार्यालयांवर धाडी। श्रीलंकेकडून टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय, भारताच्या 10 ओव्हरमध्ये 60 धावांसह 1 गडीबाद। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।